हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव सुशांत सिंह खडपकर। मी धानुकरवाडी कांदिवली वेस्ट उपासना केंद्र, मी बापूंकडे 1999 पासून येत आहे। कोरोनाच्या काळातला माझ्या व्यवसायाशी संबंधित अनुभव आहे। माझी स्वतःची 2016 पासून टूर अँड ट्रॅव्हलची कंपनी मी ओपन केली, रिज्युनेटिंग हरिओम हॉलिडेज म्हणून। त्यानंतर बराच काळ व्यवस्थित गेला, चांगला बिझनेसही व्यवस्थित चालत होता, बिझनेसनी चांगली गती धरली होती। आणि अचानक कोरोना आला, कोरोनाच्या काळात बिझनेस पूर्ण टूर अँड ट्रॅव्हलचा बंद पडला। आणि आमचे बरेचसे मोठे टूर होते, सिंगापूरचे, धाल जवानचे, व्हिएतनाम, कंबोडियाचे, आपल्या बापू भक्तांच्या बरेचसे रेफरन्सनी आलेले डॉक्टर्स होते, त्यांच्या टूर आपण कंडक्ट केलेले। आणि त्याच्यानंतर आपले थायलंडचे पण खूप मोठे कंपनीचे टूर होते। सगळे काही अडकून पडले होते, हॉटेल रिफंड द्यायला रेडी नव्हतं, एअरलाईनवालेही रिफंड द्यायला रेडी नव्हते, आणि कस्टमर आम्हाला खूप प्रेशराईज करत होते की रिफंड द्या। तर मी तर प्रचंड एक तर बिझनेस पूर्ण बंद झालेला, त्यामुळे मी तणावात होतो। तर मी म्हणून बापूंना स्वस्तिक्षेम संवादमध्ये म्हणायचो की बापू, बिझनेस हळूहळू तुमच्या इच्छेनुसार चालेलच, पण हे जे काय रिफंडचं प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सोडवा। थोड्या दिवसांनी नित्य उपासना बापू घडवून घेत राहिले, आणि हळूहळू इतर काही बापू भक्त जे माझ्याकडनं गेलेले त्यांनी मला प्रचंड हेल्प केलं। आणि त्याच्यानंतर माझी हेडलाईननी पण हळूहळू रिफंड द्यायला चालू केले, जे प्रचंड अडकलेले। आणि रिफंड एअरलाईन्स द्यायलाच मागत नव्हते, बरेच एअरलाईन्स होते। आणि इंटरनॅशनल असल्यामुळे, कोरोनाचं प्रॉब्लेम असल्यामुळे कोणच कंप्लेंटही द्यायला तयार नव्हते, आपण लिगलीही काही करू शकत नव्हतं। तर अशा परिस्थितीत क्लायंटचा खूप, कस्टमरचा माझ्यावर खूप प्रेशर होता की आमचे पैसे आम्हाला रिफंड द्या म्हणून। तर मी प्रयत्न प्रचंड करत होतो, पण बापूंना स्वस्तिक्षेममध्ये मी नित्य सांगत होतो। असे करता करता एक वर्ष गेला, दोन वर्ष गेले, हळूहळू एअरलाईनचे रिफंड मिळत होते। त्याच्यानंतर हॉटेलचा पार्ट झाला, हॉटेलचं रिफंड मिळत होतं, पण हॉटेलवाले म्हणायला लागले की आम्ही रिफंड नाही देणार, तुम्हाला हे टूर परत करावं लागेल, किंवा तुमचे पैसे आम्ही क्रेडिट नोट स्वरूपात ठेवून ते तुम्हाला परत वापरावं लागेल। तर मी आता खूप समस्येत होतो की आता या परिस्थितीत कोण जाणार परत। आता 2021 नंतर 22 सगळे विजा बऱ्याचशा कंट्रीजनी ओपन केले, आणि आता थायलंडमध्ये ज्याचे माझे टूरचे पैसे अडकलेले, त्या थायलंडनी विजाचे जे काय प्रोसिजर होते ते पण शिथिल केले। त्यामुळे कंपनी विजाचे पैसे द्यायला रेडी नव्हती, कारण का कोरोनाच्या आधी विजा फ्री होता। आता कोरोनानंतर कमीत कमी 4,000 विजाचे आणि 36 लोकांचं टूर, तर माझ्यावर कमीत कमी 1-1.5 लाखाचा भार आलेला। आणि ही पूर्ण जे पॅकेज होते ते 9 लाखाचं होतं, तर माझ्यावर प्रचंड भार आला। हे जर टूर गेलं नसतं तर माझ्यावर 9 लाखाचं एक प्रकारचं कर्ज झालं असतं। तर ते हळूहळू हळूहळू आता सगळं चालू झालं। विजाचे डॉक्युमेंट पण बापूंना मी सांगितले, बापू हळूहळू शिथिल करा। तर आता बापूंच्या कृपेने थायलंडचा विजा अक्षरशः डॉक्युमेंट्स तर शिथिल झालेच, पण विजाही फ्री झाला, त्यामुळे माझे क्लायंट सगळे खुश झाले। आणि आता जे काय हॉटेलमध्ये पैसे अडकले ते आणि माझे क्लायंट जायला रेडी झाले, त्याच्यामुळे मी या खूप मोठ्या आर्थिक समस्येतनं बाहेर पडलो। तर असे बापूंनी मला या आर्थिक समस्येतनं बाहेर काढलं। तर मी एवढंच म्हणू इच्छितो, एक विश्वास असावा पुरता, करता हरता माझा बापू ऐसा। हरिओम श्रीराम अंबज्ञ। नाथ सव्वी, नाथ सव्वी, नाथ सव्वी।